नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांच्याच आवडीचा विषय, तो म्हणजे माझी आई. या विषयावरती निबंध. माझी आई, आईसाठी काय लिहू, आईसाठी किती लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे. आई या शब्दात आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आ म्हणजे आकाशा एवढी प्रचंड मन असलेली आणि ई म्हणजे ईश्वरा एवढी देवतुल्य. मॉम म्हणजे माय ओन मदर, म्हणजेच माझी आई. आई या शब्दामध्ये संपूर्ण विश्व सामावले आहे. संपूर्ण विश्वात आई खूप अनमोल आहे. माझी आईसुद्धा खूप अनमोल आहे आणि तिचे नाव, आता या ठिकाणी तुम्ही सर्वजण तुमच्या आईचे नाव लिहू शकता. माझी आई खूप प्रेमळ आहे. माझ्यासाठी ती खूप कष्ट घेते. माझ्या आवडीनिवडी, माझा अभ्यास या सर्वांकडे तिचे बारकाईचे लक्ष असते. मला चांगल्या सवयी लागाव्यात. सवयी हा शब्द आपण असा लिहितो जो मी इथे वरती लिहिला आहे, म्हणून ती अहोरात्र कष्ट करत असते. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. माझी आई घरातील सर्वांची खूप काळजी घेते. माझी आजी म्हणते, आई घराची लक्ष्मी असते. माझी आई घरातील व तिच्या कामातली सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडते. माझ्या आईच्या सरळ आणि साध्या स्वभावाची स्तुती तिच्याबरोबर काम करणारे तिचे सगळे सारे सहकारी करतात. माझी आई गरीब व आजारी व्यक्तींना मदत करते. जेव्हा माझ्याकडून काही चुकीचे कृत्य घडते तेव्हा माझी आई मला प्रेमाने समजावते. तिच्या मायेच्या स्पर्शाने मी माझे सारे दुःख विसरून जाते. माझी आई मायेच्या देवी समान आहे. श्याम म्हणजेच साने गुरुजी यांनी असे म्हटले आहे, आई माझा गुरु, आई कल्पतरु. प्यारी जगसे न्यारी माँ, खुशिया देती सारी माँ, चलना हमें सिखाती माँ, मंजिल हमें दिखाती माँ, सबसे मीठा बोल है माँ, दुनिया में अनमोल है माँ. आपल्या पिल्लाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून धडपडत असते ती आई. आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, स्वावलंबी व्हावे, अभिमानाने जगावे हीच प्रत्येक आईची इच्छा असते. माझी आईसुद्धा अशीच आहे. तिला तिच्या कामातून मला जास्तीत जास्त वेळ देता यावा हीच तिची इच्छा असते. अशा प्रेमळ आईच्या आपल्याबद्दल ज्या काही अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आम्हा सर्व मुलांचे कर्तव्य आहे. आई म्हणजे आरतीत वाचवावी अशी लयबद्ध टाळी. आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी, मातृत्वाला समर्पित. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर हा निबंध आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.